नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवणार नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन। मोहोळ येथे एका देशी बनावटीचे पिस्तूल, एक जीवन कारतूस व एक तलवारीसह एक इसम ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 19 दुचाकीसह 2 चोरटे पकडले, पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी। वरकुटे येथील विवाहित महिलेची अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या। मोटरसायकलच्या धडकेने युवकाचा मृत्यू। आणि सोलापूर ग्रामीण भागात 81 रुग्णांची वाढ तर 197 कोरोना मुक्त। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मराठा समाजातील 1 लाख तरुणांना उद्योजक बनवणार असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले। गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मंगळवेढा येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेना मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळावा व आढावा बैठकीत ते बोलत होते। नरेंद्र पाटील म्हणाले की मी कोणाच्याही मदतीला जाऊन जातो, गावागावात व तालुक्यात जाऊन मदत करतो। मी मराठा समाजातील तरुण उद्योजक बनवण्यासाठी महाराष्ट्र दौरा करेन व समाजाला पायावर उभे करण्यासाठी दिवस रात्र एक करेन। मराठा समाजात रोष असून आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून मराठा समाजातील तरुणांना MPSC त्याचबरोबर विविध भरती त्यामध्ये आरक्षण मिळण्याची गरज असून सध्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे परिस्थिती बिकट बनली आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी SC BC प्रवर्ग निर्माण करून मराठा समाजावर अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो। महामंडळाच्या भरपूर योजना आहेत, त्याचा लाभ घेण्याचे काम समाजाने केले पाहिजे। समाजातील कोणत्याही तरुणाला अडचण येणार नाही, कोणास काही अडचण आल्यास त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा असे त्यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले। एखाद्या राजकीय व्यक्तीने एखाद्या वेळेस समाज अडचणीत असताना त्या समाजाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक संधी मिळाली, जी संधी आयुष्यामध्ये फार कमी लोकांना मिळते आणि ती संधी इतकी चांगली मिळाली की त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून मराठा समाजाला SC BC अंतर्गत 16% आरक्षण जाहीर केलं। ज्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आपलीच एखादे भाऊबंद गेले कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये जो हायकोर्टामध्ये निकाल झाला त्या हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे 12% शिक्षणामध्ये आणि 13% नोकरीमध्ये असं आरक्षण हायकोर्टाने आपल्याला दिलं। या आरक्षणामध्ये आपले काही दिवस चांगले गेले, काही वर्ष चांगले, एकच वर्ष चांगलं गेलं असं म्हणायला हरकत नाही। आणि त्या वर्षामध्ये नवीन नवीन मुलं म्हणजे आरक्षण जाहीर केलंच केलं, लगेच मुलं MPSC परीक्षेला बसली, लगेच त्यांना पास झाली आरक्षणाच्या कोट्यामध्ये, त्यांना त्यांच्या लगेच नोकऱ्या पण लागल्या, परत MPSC परीक्षा घेण्यात आली। मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस व एक तलवारीसह एका इसमास ताब्यात घेण्यात आले असून जनार्दन शंकर लवटे असे त्याचे नाव असून याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यातील एक महिला फरार आहे। बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजाबाई शेख वस्तीवर राहणाऱ्या एका इसमाचे घराचे शेजारी असलेल्या उकरड्यामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल पुरून ठेवले आहे, तसेच त्याच इसमाच्या घरात तलवार लपून ठेवली असल्याची बातमी मिळाली। स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गायकवाड, नारायण रामचंद्र गोलेकर, धनाजी देवीदास गाडे, मोहन श्यामकर्ण मानवासवाले, हरिदास अगदराव पांढरे, धनाजीराव गायकवाड, अक्षय सुहास दळवी, समीर मत शेख सर्व
स्थानिक गुन्हे शाखा मोहोळ शहरात हजर राहून असलेल्या पथकास माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने खाजाबाई शेख यांच्या वस्तूवर नमत बातमीच्या ठिकाणी जात असताना एक इसम घाई गडबडीने निघून जाऊ लागला. त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाने घराजवळील उकरडा उकरडला असता उकरड्यामध्ये एक स्टीलच्या डब्यामध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे. त्यानंतर उकरड्यालगत असलेल्या संशयित इसमाचे घर तपासून पाहिले असता घरातील जुन्या विटाखाली एक लेडीज स्कार्फ मध्ये गोंडाळून ठेवलेली तलवार मिळून आली आहे. मिळालेले देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काढतोस व तलवार असा एकूण 51,300 रुपयाच्या मुद्देमालासह जनार्दन शंकर लवटे वय 54 यास ताब्यात घेतले असून श्रीदेवी सुरेश काळे ही महिला फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे यांनी ताब्यात घेतले आहे. पंढरपूर तालुक्यातील 2 अट्टल दुचाकी चोरांना चोरलेल्या दुचाकीसह अटक करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. विठ्ठल हनुमंत चौगुले वय 35 राहणार भोसे तालुका पंढरपूर आणि नामदेव बबन चुनाडे वय 48 राहणार अनिल नगर पंढरपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पंढरपूर शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना कायमच घडत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर रोजी मोटरसायकल चोरीबाबतची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या अनुषंगाने तपास करीत असताना शहर पोलिसांनी या 2 दुचाकी चोरांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. या दोघांनीही पंढरपूर परिसर तसेच इतर विविध ठिकाणाहून अनेक दुचाकी चोरल्या असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून 19 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेऊन पंढरपूर शहर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. मोहोळ तालुक्यातील वरकुटे येथील अर्चना समाधान माने या विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून घरात कोणी नसताना घरातील लोखंडी अँगलला साडेच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळीस उघडकीस आली आहे. 9 डिसेंबर रोजी समाधान माने हे कामावर गेले असताना घरी आई वडिलांचे भांडण झाल्याने वडील रागाने परगावी निघून गेले असल्याची माहिती पत्नी अर्चना हिने दिली. त्यामुळे दिनांक 10 डिसेंबर रोजी समाधान माने हे कामावर जायच्या पूर्वी वडिलांना परत घेऊन येण्यासाठी हिंगणी निपाणी येथे आईला जाण्यास सांगितले. यावेळी दुपारी 1 दरम्यान शेजारी राहणारा प्रधान भिसे यांनी अर्चना हिने घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती फोनवरून दिली असल्याची खबर समाधान माने यांनी दिली असून पुढील तपास पोलीस नाईक समाधान पाटील हे करीत आहेत. पंढरपूर राजनी गावच्या रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात युवक ठार झाल्याने या भागामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील 35 वर्षाचा रामचंद्र बाळू राऊत या युवकाची आणि एका मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये हा युवक जागीच ठार झाला. दुसरा मोटरसायकल स्वारही एका ट्रॅक्टर समोरून जाऊन पडला. मात्र ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखून आपला ट्रॅक्टर थांबवला. यामुळे अजून एक अपघात टळला आहे. या संदर्भात पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली असून याबाबत तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार बुधवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर ग्रामीण मध्ये 2,346 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 81 जण पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आलेले आहेत तर 2,265 जण निगेटिव्ह आलेले आहेत तर 197 कोरोनामुक्त झालेल्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे. बुधवारी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 36,610 इतकी झाली आहे. यामध्ये 22,700 पुरुष तर 13,910 महिला आहेत. यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.